या माणसाचे त्याच्या मनातल्या भावनेचे वर्णन करायचे झाल्यास कसे कराल त्यासाठी कोणते शब्दप्रयोग वापराल काशीनाथ पंतांचा पारा आता चांगलाच चढला त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्यांचा आवाज भलताच चढला त्यांचे डोळे आग ओकू लागले आग कपाळाची शीर तडतडू लागली हाताची मूठ त्यांनी टेबलावर जोरात आपटली त्यांच्या जणू जमदग्नी संचारला चित्र आणि वर्णन यावरून लक्षात आलेच असेल तुमच्या की ही भावना कोणती ते अगदी बरोबर राग संताप क्रोध पण भावना म्हणजे काय सांगू शकाल आपल्याला दुसऱ्याबद्दल जे वाटतं ते आपल्याला स्वतःबद्दल जे वाटतं ते मनाच्या वेगवेगळ्या अवस्था मनाला जे वाटतं ते प्रसंग व्यक्ती घटना परिस्थिती कशाबद्दलही असं आपण भावनांबद्दल सांगू शकतो अगदी नेमकी व्याख्या बघायची तर मानवी मनात होणाऱ्या आंदोलनांना भावना म्हणतात आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती प्राणी परिस्थिती त्यांच्या बाबतच्या क्रिया प्रतिक्रियांमधून भावना निर्माण होतात त्यामुळे मेंदू उत्तेजित होऊन विविध शारीरिक हालचाली हावभाव वर्तन यातून त्या अभिव्यक्त होतात आता कोणकोणत्या भावना तुम्हाला माहिती आहेत त्याची यादी करूयात आनंद दुःख भीती राग प्रेम उत्साह कंटाळा आश्चर्य नैराश्य किळस वैताग लाज अगदी बरोबर ही आधी आपण अजूनही वाढवू शकू या माणसाच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या भावना आहेत रोजच्या जीवनात आपण त्या अनुभवत असतो फार पूर्वीपासून त्या अस्तित्वात आहेत म्हणजेच त्या स्थिर स्वरूपाच्या किंवा शाश्वत स्वरूपाच्या आहेत त्या भावनांना स्थायी भाव असं म्हणतात तुम्ही पुस्तक वाचता नाटक पाहता चित्रपट पाहता तेव्हा वाचून पाहून तुमच्या मनात या भावना निर्माण होतात ना तुमचा काय अनुभव आहे पहा बरं वाचलेली पुस्तकं आठवून पहा पाहिलेले चित्रपट आठवून पहा मेरी नहीं दूंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई हर हर महादेवच्या गर्जना करणारे शिवरायांचे मावळे किंवा भारत माता की जय म्हणत हसत फासावर जाणारे क्रांतिकारक या सगळ्यांबद्दल ऐकताना त्यांचे चित्रपट पाहताना आपल्याही अंगी जोश संचारतो पूर्वीच्या काळात चित्रपट नव्हते पण साहित्य ग्रंथ होते भरतमुनी मम्मट अभिनवगुप्त यासारख्या संस्कृत नाटककारांनी साहित्यातून नाटकातून वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनात निर्माण होणाऱ्या या भावनांना रस असं नाव दिलं प्रत्यक्ष आपण अनुभवतो त्या भावनांपेक्षा हे साहित्य चित्रपट नाटक यातून निर्माण होणारे रस वेगळे बरं का रस हे तात्पुरते असतात चित्रपट साहित्य यातल्या प्रसंगापुरते या साहित्यकारांनी एकूण नऊ रस सांगितलेत रस, करुण रस हास्य रस, हास्यरस रस, भयानक रस भयरस रौद्ररस रस, रस, वीर रस, चला आता या वेगवेगळ्या नऊ रसांबद्दल या ताई ताईदादांकडूनच ऐकूयात हा तुझे सब है पता मेरी मां। तुझे सब है पता तारे पर मधला ईशान आणि त्याच्या कुटुंबाच्या ताटातुटीचा प्रसंग आठवतोय आणि हे गाणं आठवतंय ना ईशान बोर्डिंग स्कूलमध्ये एकाकी पडलेला असतानाच हम्म चित्रपट पाहता पाहता आपण ईशानशी त्याच्या परिस्थितीशी त्याच्या कुटुंबाशी कळत नकळत जोडले जातो आपल्यालाही आपल्या कुटुंबाबरोबर झालेली फारकत आईबरोबर झालेला एखादा वाद भावा बहिणीसोबत झालेलं पूर्वीच कुठलं तरी भांडण आठवतं आणि चित्रपट पाहताना डोळ्यात टचकन पाणी येतं यालाच आपल्या भावनांचा निचरा होणं असंही म्हणतात दुःख ताटातूट त्रास अशा पद्धतीच्या भावना मनात निर्माण झाल्या तर त्याला करुण रस म्हणतात अजून उदाहरण आठवत आहेत का कोणाला ना वा टिळक यांच्या केवढे हे क्रौर्य या कवितेतील कडवे मी म्हणतो मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुरनिष्कलंक चंचू तशीच उघडी पदलांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले पाखराला बाण लागलाय त्याच फारच हृदय द्रावक करुण या कवितेत आहे आता आपण खेळ खेळूया आपण प्रत्येकाने कवितेच्या ओळी किंवा काही वाक्य वाचायची आणि इतरांनी त्यातला रस ओळखायचा आणि त्याची वैशिष्ट्ये सांगायची चालेल चालेल मी सुरुवात करतो ह माझ्याकडे तर अशा ओळी लिहूनच ठेवल्यात तो रवी कर गोजेर वाणा आवडला अमचा राणींना तो रवी करका गोजेर वाणा आवडला अमुचा राणींना लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुल राणी बालकवींच्या या कवितेतील ओळीत कोणता रस आहे शृंगार रस स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम हे या शृंगार रसातून व्यक्त होतं सगळी हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतली प्रेमगीतं ही शृंगार रसाची उदाहरणं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्याही आता मी उदाहरण सांगते हा वेडात मराठे वीर दौडले सात ही कुसुमाग्रजांची कविता किंवा उठा राष्ट्रवीर हो सज्ज भा उठा चला सज्ज व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर ही वसंत बापटांची कविता यात कुठला रस आहे वीर रस कर्तृत्व शौर्य धाडस ते ऐकून रक्त सळसळायला लागत आपणही उठून कामाला लागावं मोठ ध्येय प्राप्त करावं असं वाटायला लागतं अंगात वीरश्री संचारते सगळी देशभक्तीपर गीत ही वीर रसाची उदाहरण आहेत वीर रस म्हणलं ना की मला बाहुबली तान्हाजी फरजंद असे चित्रपट आठवतात आता ओळीतला रस ओळखा हमत डमरू ये खण खूल ये शंख फुंकीत येडसिंहासने ये ये दुष्टती पालथी ओढ हत्ती वरुनी मत्त नृप खालती मुकुट रंग कासिदे करटी भूपातपली झाड खटखट तुझे गरुद्रा या गीतांना कोणीतरी प्रचंड संतापलंय तो क्रोध अनावर झालाय म्हणून इथे रौद्र रस झालाय आपण काय शिकलो साहित्य वाचल्यावर नाटक चित्रपट पाहिल्यावर ज्या भावना मनात निर्माण होतात त्यांना रस असं म्हणतात एकूण नऊ रस मानले गेले शांतरस करुण रस हास्य रस रौद्ररस बिभत्सरस भयानक रस रस शृंगार रस अद्भुतरस एका वर्णनातून मजकुरातून एकापेक्षा जास्त रसांची निर्मिती मनात होऊ शकते